सोप्याची पावणी घेवपी कॉन्ट्रॅक्टरान फाटले 3 महिने फोंड्या पालिकेक पैशे भरूंक नाशिल्ल्यान पावणी रद्द करची म्हूण फोंडेचे वेपारी मागतात. पालिकेच्या मुखेल अधिकाऱ्यान तशी सुचोवणी हे पयलींच केल्या. गरज पडल्यार प्रकरण कोर्टात व्हरपाची तयारी वेपाऱ्यांनी चलयल्या. बुधवारा बाजारकारांच्या बसकेत पालिकेक सोपत दिवप ना म्हणून थारले. सोपो प्रस्नाचेर भासाभास करपाक पालिका बाजारातल्या वेपाऱ्यांची एक बसका बुधवारा फोंड्या बाजारांत झाली. सोपो वाडोवन दिवप ना अशें ह्या बसकेन थारले. हो सोपो रद्द करचो अशी सुचोवणी पालिकेच्या मुखेल अधिकाऱ्यांनी केल्या. ती मानून घेवची अशी मागणी ह्या बसकेन केली. शिवन आमकां सांगले की आपल्यान जो सोपो टॅक्स चालला इलिगल चालता त्या आपल्या नोट घातल्या आणि ती नोट घातल्या की तो सोपो टॅक्स असा त्याला टर्मिट करचो म्हणून आणि कायद्यान हे बरोबर असा टर्मिट करचे. दुसरी त्यांनी काउन्सिल मिटींग घेतल्या. ते काउन्सिल मिटींगे त्यांनी चीफ ऑफिसराक नासतना काउन्सिल मिटींग घेतल्या आणि जे त्यांना एक्ट खबर असा काय तोही खबर ना. पण जो चीफ ऑफिसर ना झाला काउन्सिल मिटींग बीन इनव्हॅलिड. गरज पडल्यार कोर्टात वचपाची तयारी व्यापाऱ्यांनी चलयल्या. दोनदा बंद दवरिले आणि हेही आमकां करचे पडले आम्ही करतले. आणि बाकीच्या फोंडा व्यापारी जे शॉपवाले हे ते असा फोंडा तालुका म्हणजे तालुका न्ही म्युन्सिपाल्टी एरिया त्यांचे आम्ही समस्या हे घेतले सपोर्ट घेतले आणि बंद दवरतले. फोंडेच्यान प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. आळपयच्या 5 दिसांच्या गणपतीचे थंयच्या खाशेल्या प्रथेप्रमाण विसर्जन झाले. परंपरेप्रमाण चित्ररथातल्यान लोकांनी गणपती एकठ्या हाडले. उपरांत आरती झाल्यो. आरतीक थंयचो थळावो आनी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नायक आशिल्लो. आळपयच्या विसर्जनाचे वेगळेपण म्हणजे थंय सूर्यास्ता पयली विसर्जन करतात. फाटली कितलीशीच वर्सां आळपयत 5 दिसांच्या गणपती विसर्जनाची वेगळी प्रथा चालल्या. थंयच्या प्रत्येक वाड्यार वेगवेगळे चित्ररथ करून गणेश मुर्तीची मिरवणूक काढतात. बायलां फुगड्यो घालतात. उपरांत सगळे लोक मिळून आरती करतात. आडपयकार खासदार केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नायकूय मोठे उमेदीन विसर्जनाच्या आरतींत वांटेकार जाल्ले. आरती उपरांत सूर्यास्ता पयली लोक गणपतीचे विसर्जन करतात. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. इतल्या आणि खबराचित्र हंगात सोंपता. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.